नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून जी अतिवृष्टी होत आहे या अतिवृष्टीमुळे नवीन कांद्याचं जे काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात काही बातम्या आलेल्या आहेत तर आपल्याकडे ज्या काही बातम्या आलेल्या आहेत सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा सुरुवातीची बातमी जी आहे ती आहे धुळे येथून की मोठ्या कष्टाने घेतलेले कांद्याचे पीक अतिवृष्टीमुळे खराब झालेले आहे आणि त्यामुळे त्या पिकावरती जो कांद्यावरती ट्रॅक्टर हा फिरवलेला आहे काही केल्या उत्पन्न येणार नसल्याने शेतकऱ्याने पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे सततच्या पावसामुळे खराब झालेला कांदा पिकावर शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवला आहे लांब परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर रोप पिकांचे नुकसान झाले आहे कांदा पीक पूर्णतः खराब झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे यावर्षी जून जुलैमध्ये पाऊसच नसल्याने सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला होता परंतु ऑगस्ट साखेर आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला सतत पडणारा पाऊस व दिवसा सकाळी वातावरणातील धुके अशा खराब हवामानामुळे शेतातील उभ्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेले आहे आणि दुसरी जी बातमी आहे ती बातमी आहे कांदा पिकावर मर हुमणी करपा रोग शेतकरी संकटात शहादा नंदुरबार येथून ही बातमी आहे कळंबूसह परिसरात कांदा पिकावर मर हुमणी अळी व करपा रोगाचा प्रादुर्भावाने शेतकरी वर्ग आता मेटाकुटीला आले आहे गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणून येत आहे कधी अनियमित पाऊस व कधी अतिपावसामुळे डोळ्यासमोर पिकाचे होणारे अतोनात नुकसान हे सध्या होत आहे अशा विविध नैसर्गिक आपत्तीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कांदा पिकाने लागवडीनंतर काही दिवसातच डोळ्यात अश्रू आणल्याने शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक व मानसिक संकटात दिसून येत आहे कांदा पीक हे तीन ते चार महिन्यात निघणारे पीक आहे मात्र योग्य भाव मिळेल या हमी याची हमी सध्या नाही तरीही मोठ्या हिमतीने बागायती शेतकरी दरवर्षी कांदा पीक हे लागवड करत असतात त्यानंतरची बातमी हे आहे वडनेर येथून गेल्या आठवडाभरात कठवण परिसरातील सावतावाडी वडनेरला लाल कांद्याच्या रोपावर मर रोगाचा प्रादुर्भाव हा दिसून येत आहे परिसरात आठवड्यापासून रिमझिम पावसाचे सातत्य आहे त्यामुळे पावसाचे पाणी वाप्यात साचल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो आपण पाहिलंच असेल या तीन बातम्या विविध विध विविध ठिकाणावरून आपल्याकडे आलेल्या आहेत आणि इतर महाराष्ट्रामध्ये नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे ज्या काही शेतकऱ्यांनी नवीन कांदे लावलेले आहेत आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आपल्या कांद्याची परिस्थिती नेमकी नवीन कांद्याची काय आहे ती तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर